नागपूरमधली शहरांतर्गत बस सेवा म्हणजे स्टार बस सेवा नेहमीच वादात राहिली आहे. आता पुन्हा एक मोठा वाद निर्माण झालाय. या वादात स्टार बसचं भवितव्यच पणाला लागलंय. 2007 पासून वारंवार नोटिसा देऊनही वंश निमय या स्टार बस सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं परिवहन करच भरलेला नाही, त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं 64 बस जप्त केल्यात. कर भरला नाही तर या बसेसचा लिलाव होणार आहे. सुरुवातीला एक 16.5-16 लाखाच्या आसपास त्यांनी सुरुवातीला एकदम भरलेला आणि त्यानंतर आजपर्यंत असा कुठलाही कर, पॅसेंजर टॅक्स किंवा आमचा मोटर व्हेकल टॅक्स हा भरलेला नाही. त्यामुळे गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही त्यांच्या यार्डमध्ये ज्या काही दुरुस्तीसाठी बसेस असतात त्या सर्व 63 अशा बसेस जागेवरच जप्त केलेल्या आणि ह्या बसेसचा आम्ही लिलाव करणार आहे. 2007 पासूनचा थकित कर आणि व्याज असे मिळून एकूण 14 कोटींची रक्कम कंपनीला भरायची आहे. कारवाईनंतर प्रशासन खडबडून जाग झालंय. कर भरण्यासाठी आवश्यक तरतूद केल्याचा दावा महापौरांनी केलाय, मात्र कर भरायला उशीर का झाला याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. स्क्रॅपमध्ये निघालेल्या बसेस आहेत त्यावर त्यांनी जप्ती ऑर्डर दिला आहे. एक कुठला तरी कर प्रति बस मागे 3.5% असं काही 13 लाख रुपयाचा कर बाकी आहे. संबंधित एजन्सीला कालच मी आयुक्त आणि काकडे होतो त्यांना आदेश केले आहेत. त्यांना त्यांच्या हेड ऑफिसमधनं जी शेवटची परवानगी लागते तो अधिकारी नसल्यामुळे काल मिळाले, ती आज मिळेल आणि ते भरते. स्टार बसवर रोज सुमारे 1 लाख नागपूरकर अवलंबून आहेत. अचानक 64 बस स्टार बसच्या ताफ्यातून नाहीशा झाल्यामुळे त्याचा परिणाम शहरातल्या अनेक फेऱ्यांवर झालाय, त्यामुळे सर्वसामान्य नागपूरकरांचे हाल होत आहेत. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.